मला माहिती नाही महाराष्ट्राबद्दल माहिती नाही परंतु वर्धा जिल्ह्यामध्ये जे जुने कर्मचारी आहे आणि इतर जे ज्येष्ठ पत्रकार आहेत ते म्हणतात इतकी मोठी डकोटी झाली नव्हती आणि इतकी रिकव्हरीसुद्धा कधी इथे झाली नव्हती दुसरी गोष्टी जे रक्कम कायसाठी होती त्याबद्दल आम्ही तपास करत आहे यांनी कमलेश शाह नामाच्या एक अहमदाबाद गुजरातचा माणूस आहे त्या माणसाच्या नाव फर्यादीने घेतलेला आहे पुढची तपासमध्ये निष्पन्न होईल या पैसा काय साठी जात होता आणि काय कोणाच्या होता ते सगळी गोष्टी निष्पन्न होईल वडनेर पोलीस स्टेशन हद्दीत सहा नऊ दोन हजार बावीस रोजी आ, पोहना गावाचे जवळ एक डेकोइटी झाली याच्यामध्ये चार कोटी पन्नास लाख रुपये घेऊन एक माणूस दोन माणूस नागपूरवरून हैदराबादसाठी जात होते या गाडीला आधी नागपूरचे काही क्रिमिनल नागपूर सिटीचे काही क्रिमिनलनी इंटरसेप्ट केला पोहनाचे सो पोहना, पोहना गावाचे जवळपास त्यांना इंटर इंटरसेप्ट केला गाडी अळवली गाडीवर लाल कलरची दिवा लावले होते तर फर्यादीला असा वाटला की पोलिसांची गाडी आहे किंवा इतर ट्रॅफिक डिपार्टमेंटची गाडी आहे ते आळवून यांनी जे पैसे चार कोटी पन्नास लाख रुपये होते ते पैसे घेऊन गेले जे गाडी किया सेल्टॉस जे गाडी होती सुद्धा घेऊन गेले आणि नंतर दहाच्या सुमारास आम्हाला माहिती मिळाली की अशी अशी घटना घडलेली आहे माहिती मिळताच मी माझे वरिष्ठ ऑनरेबल आय जी सरांना इन्फॉर्म केले आणि बाकी नागपूर ग्रामीण नागपूर सिटी आणि यवतमाळची एल सी बीलासुद्धा अलर्ट केले आम्ही जवळपास पंधरा पथक तयार केले सुमारास शंभर कर्मचारी या कर्मचारी आणि अधिकारी या कामावर लावले आणि काही तासानंतर आम्हाला काही तांत्रिक माहिती तांत्रिक माध्यमातून आणि काही बातमीदाराचे माध्यमातून मेन गाडी जी होती आरोपीची त्याचा शोध मिळाला त्याचा नंबर मिळाला आणि तिथे आम्ही शोधले नंतर आम्ही नागपूर सिटीला इन्फॉर्म केले आणि आमची टीमसुद्धा गेली अंबाझरी पोलीस स्टेशन हद्दीत ते मेन आरोपी जे ड्रायव्हर होता ते ड्रायव्हर मिळाला ड्रायव्हरचे माध्यमातून बाकीचे आरोपी ची शोध लागली आणि यां त्यांचेकडून तीन कोटी छब्बीस लाख रुपये आणि वीस लाखाची गाडी असा तीन कोटी छालीस लाख रुपयेचा मुद्देमाल आमची टीमनी जप्त केला या घटना हे पूर्ण घटनामध्ये नागपूर सिटी नागपूर ग्रामीण यवतमाळ आणि वर्धा चारी ठिकाणचे अधिकारी आणि कर्मचारी सामील होते विशेष म्हणजे आमचे आय जी साहेब श्री शेरिंग दोरजी सर नागपूरचे सी पी श्री अमितेश कुमार साहेब डी सी पी क्राईम डी सी पी झोन टू आणि एस पी यवतमाल सुद्धा विशेष सहकार्य केला याबद्दल मी तेंचा सुद्धा धन्यवाद देतो आणि आमची टीम ज्यांनी हा काम इतकी मोठी रॉब डेकोयटी उघडकीस आणली त्या टीमला सुद्धा मी शबाशी देतो आणि पन्नास हजारचा रिवॉर्ड मी माझी टीमला देणार आहे रेकॉर्डवरचे आहे याच्यामध्ये जे इशू राजा बुंदेला दिनेश वाशनिक जे आहे आधीसुद्धा यांनी वेगवेगळे गुन्हे केलेले आहे नागपूर शहरामध्ये यांच्या रेकॉर्डसुद्धा आहे काय रेकॉर्ड आहे कसं रेकॉर्ड आहे ते बघून पुढची आम्ही कारवाई करू जर रेकॉर्ड निष्पन्न झाला तर आ, मोका अंतर्गत कारवाई कारवाई करता येईल किंवा कसे ते आम्ही ते गोष्टी आम्ही बघत आहे